नमस्ते माझ्या छोट्या मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये. आज मी तुम्हाला मराठी निबंध लिहायचा कसा तो शिकवणार आहे. आजच्या निबंधाचा विषय आहे आपला मोबाईल शाप की वरदान. तर चला सुरू करूयाच्या निबंधाला. हा निबंध तुम्ही वहीत ऐकत ऐकत वहीत लिहून घेऊ शकता. ऐका निबंध बघा. हॅलो हॅलो, मी मोबाईल बोलतोय. मी तुमचा लाडका मोबाईल. आज मी काहीसा खट्टू झालो होतो. सगळीकडून माझ्यावर दोषारोप व्हायचे. मी मुलांना बिघडवतोय, थोरांना नादाला लावतोय, उपयोग कमी आणि गोड कौतुक फार असे अनेक आरोप माझ्यावर होत होते. तसं पाहिलं तर काही अंशी ते खरेच होते. मुलं अभ्यास किंवा महत्त्वाची कामं सोडून माझ्याशी खेळत बसायचे. मोठी माणसे माझा दुरुपयोग करत होती. तासन तास गप्पा मारणे, निरर्थक SMS पाठवणे हे सर्रास चाले. माझ्यावर आलेल्या माहितीची सत्यता तपासून पाहण्याची तसदी घेत नाही. लगेच माहिती दुसऱ्यांना पाठवतात, त्यामुळे अफवा पसरतात. काही ठिकाणी तर यामुळे तंटे उभे राहिले आहेत. रस्त्याने चालताना किंवा गाडी चालवताना माझ्या सहाय्याने बोलण्यामुळे अनेकदा गंभीर प्रसंग उद्भवले आहेत. मला कानाशी लावून रस्ता ओलांडताना किंवा रेल्वे रूळ ओलांडताना काही जणांनी प्राण गमावले आहेत. काही जणांनी अनेकांची बेअब्रू करण्यासाठी माझा वापर केला आहे. या सर्व बाबींमुळे माझी बदनामी खूप झाली. मित्रांनो, माझे किती उपयोग सांगू. अनेकांनी व्यवसायासाठी, राजकीय व सामाजिक प्रचारासाठी फेसबुकचा उत्तम उपयोग केला आहे. काही मोठे गुन्हे फेसबुकमुळे उघडकीला आले आहेत. फेसबुकप्रमाणे यूट्यूब, टम्बलर, पिंटेस्ट, लिंक्डइन यांसारख्या संकेतस्थळांचा वापरही उपयोगी ठरला आहे. आता तर व्हॉट्सॲप हे ॲप्लिकेशन खूपच लोकप्रिय होत चालले आहे. माझ्यामुळे तुम्ही तुमचे कागदपत्र, फोटो, व्हिडिओ स्वतःच जतन करू शकता, पाठवू शकता. इतकेच नव्हे तर स्वतःचा चित्रपट तयार करू शकता. नोकरीसाठी आपण आपली माहिती पाठवतो, तशी माहिती तुम्ही स्वतःच कथन करतानाचे चित्रीकरण करून पाठवू शकता. विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सूचना, निकाल, प्रबोधनपर माहिती तुमच्यापर्यंत सहज पोचवू शकतो. परंतु माझ्या अति प्रभावाखाली राहू नका. आवश्यक तेव्हाच माझा उपयोग करा. तुम्हाला माहिती आहे का, मी तुम्हाला तुमच्या खात्यातून कोणालाही पैसे देण्यास मदत करू शकतो. हॉटेल, दुकाने यांना तर बिलांचे पैसे द्यायला मदत होतेच, पण अगदी रस्त्यावरच्या भाजीवाल्याचे पैसे द्यायलाही माझी मदत होऊ शकते. आता माझ्यामुळे तुमची बँक तुमच्या खिशात असेल. मित्रांनो, खरं तर यावर मी तासन तास बोलू शकतो, पण आता आज एवढेच पुरे. तर मला वाटते माझ्या सगळ्या बारकेले मित्रांना आजचा विषय मोबाईल शाप की वरदान हा नक्कीच कळलेला असेल. आपल्याला जेवढा मोबाईल उपयोगाचा आहे तेवढाच त्याचे तोटे पण आहेत. तर कोणतीही वस्तू तिचा वापर करताना ती जपून करत जावा. आपला व्हिडिओ आजचा आवडलेला असेल तर लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. धन्यवाद.